कभी आलू लाए वेदला आना ही ला वेदू नमस्कार मित्रांनो, मी रोहन दमगुडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे नायगावला। नायगावला एक छोटासा आपला फंक्शन आहे, काय ते तुम्हाला थोड्या वेळात समजेलच। आता आम्ही आलो आहे दादर स्टेशनला, त्याआधी आलेलो आहे वेदला आणायला। नाही आहे ते बसने, सो बसची वाट बघतो। आणि इथे बससाठी लाईन बघा किती आहे। मागे जी बस दिसते त्या बसमधून बहुतेक आलेले असतील। होप सो बघूया। कुठे चालला तू? कुठे चालला पिंगी माऊ? चल ट्रेन जाईल। आणि आता आम्ही सगळे स्टेशन वरती आलेलो आहे। इथे सगळे बसलेले आहेत, माझे पप्पा, मम्मी, दाई, आजोबा, वेद आणि मी, असे आम्ही सगळे मिळून चाललेलो आहे नायगाव। ट्रेनची वाट बघतो, बरोबर टाइमवरती आलो, ट्रेन आली की जाऊ। A few moments later. मस्त पैकी इथे बसलेलो आहे, तसंच बसायला भेटावं म्हणून आम्ही दादर वरून ट्रेन पकडली, म्हणून ट्रेन खाली आहे। आता नायगावचा खूप मोठा प्रवास आपल्याला ट्रॅव्हल करायचा। पहिला ट्रॅव्हलिंग आहे ना ट्रेन मधून? पहिला प्रवास आहे तुझ्यात? पहिला प्रवास आहे ट्रेन मधून? आणि आम्ही वेदचा पहिला प्रवास एन्जॉय करतोय ना वेदू। बघ, वेदने पहिले ट्रेकिंग पण माझ्यासोबत केली आणि ट्रेनचा पहिला प्रवास पण माझ्यासोबत करतोय। आता आम्ही नायगाव स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि वेदूने मस्त असं एन्जॉय केलं आहे ट्रेनमध्ये। सो आता इथून जायचं आपल्याला रिक्षाने। असं एंडिंगला वेदू पण कंटाळलेला, मी पण कंटाळलेलो, आम्ही सगळे कंटाळले आहे ना दाई। कशी दिदा प्रवास करते ना दिदा? तिच्या टायमाला तर गर्दी असते। हां ते मेन होतं, आम्हाला तर गर्दी पण नाही भेटली। आणि हे एवढंच नाही आहे, आता इथून किती लांब चालायचं ते पण दाखवतो तुम्हाला। एवढं चालत 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 तो ब्रिज दिसतो, ब्रिजच्या त्या साईडला रिक्षा स्टँड, तर एवढं चालावं लागतं आपल्याला पण तेवढंच चालायचं। आणि आता आपल्याला माझी आत्या आणि काका जॉईन झालेत, तर आपल्या स्क्वॉडमध्ये आता अजून दोन जण वाढलेले आहेत। आणि आता आम्ही चाललो आहे नायगावच्या बाजारातून। स्टेशनच्या बाहेर हा सगळा बाजार भरतो आणि आता तरी गर्दी नाही, संध्याकाळची इथून चालायला लागणं असते एवढी गर्दी असते। तेवढा ब्रिज चालून आल्याच्या नंतर इकडे आहे तो रिक्षा स्टँड। A few moments later. आता आम्ही बिल्डिंग मध्ये पोहोचलो, एंट्री केली आहे। माझा अवतार बघून तुम्हाला समजलं असेल की यार काय मुंबईमध्ये घाणेरडं गरम होतं आणि तिकडे पुण्याला पाऊस पडतोय, तर मे बी तेच रिझन असेल, पुण्याला पाऊस पडतो म्हणून मुंबईला जास्त गरम होतं। आणि वेद झोपला रिक्षामध्येच, तर खूप खूप घामाघूम व्हायला झालं आहे। सो आता जातो वरती। तुम्हाला तर कंटाळा आला असेल ना तिकडून? अरे तीन तीन ट्रेन मग कसे आलात? वडाळा, वडाळावरून बांद्रा, बांद्रावरून आम्ही एक ट्रेन पकडून आलो, एवढा कंटाळा आला इथे, तर खारघरवरून वडाळा, वडाळावरून नायगाव। A few moments later. सो इथे आलो आणि बॅड लक असं होतं की इथे आम्ही आल्याच्या नंतर गेली होती लाईट, त्यामुळे खूप असं गरम व्हायला लागलं म्हणून मी खाली येऊन बसलेलो। आणि आता घरून फोन आला माझ्या दीदीचा की लाईट आली आहे म्हणून, सो आता वरती चाललो आहे आणि जास्त टाईम नाही घेत। आता तुम्हाला सांगतो की इथे कोणत्या फंक्शनसाठी आलं, तर आज आहे माझ्या दीदीच्या ओटभरणीचा कार्यक्रम, त्याला इंग्लिशमध्ये आपण बेबी शॉवर असं पण म्हणतो। सो तोच फंक्शन आहे, त्यासाठीच आपण इथे आलेलो आहे नायगावला।
आता नायगाव म्हटलं तर तो दादरचा नायगाव नाही, वसई विरार साईडचा नायगाव आहे. तर आता पटकनवरती जातो कारण जेवायचा मेनू पण मस्त आहे. जेवणासाठी आहे आपला पुलाव राईस, गुलाबजाम, पनीर टिक्का, कोशिंबीर. सो मेनू पण एवढा भारी आहे, आता मजबूत अशी भूक लागली. आता पटकनवरती जातो आणि जेवायला घेऊ. तर जेवून झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या प्रोग्रामची तयारी करायची आहे, डेकोरेशन वगैरे. सो चलो. आणि ते नायगावला एक आपल्याला सुंदर असा मुलगा भेटला आहे, बघायचं आहे तुम्हाला. इथे सगळे जेवायला बसलेत. कशी आहे टेस्ट आहे? आणि इथे वेज वेज काय ते काय आहे? 1 hour later. A few moments later. तर मगाशी लिफ्ट मध्ये एकच हिरो होता, आता दोन आहेत. है ना वेदू? दोन हँडसम मुलं आहेत. वेद वरती बसून बसून कंटाळलेला म्हणून मी त्याला आता खाली गार्डन मध्ये घेऊन आलोय. आणि कुठे आलोय? गार्डन. तर आमचा कार्यक्रम पण झालेला आहे मस्त असा, जो तुम्ही बघितलातच. तर आता निघायची वेळ झाली आणि वरती सगळ्यांची तयारी चालली. तर वेदला कुठे घेऊन आलोय मी? गार्डन. आता वेद गार्डन मध्ये खेळणार आहे. खेळणार ना वेदू? वेदू हे काय आहे? मोटर सायकल. आणि हे काय आहे? हे काय आहे? हे काय काय आईज? कुठे आईज? आईज. आणि वेदू हे बघ स्टार, हे बघ स्टार, हे बघ खाली स्टार. कुठे? हा बघ, हा बघ, हा बघ. अरे हा बघ स्टार, स्टार. Ice.
वेदू आणि आता वेदू अजिबात ऐकत नाही गार्डन मधून जाताना तो बघा तो बघा तो वेदका त्या गार्डन मधून यायचं नाव घेत नव्हता त्या गार्डन मध्ये गेला असंच करतो मला माझी अवस्था बघा त्याने काय केलं एवढं मला दमवलं त्याने असं करतोस गार्डन वेदू काय कुठे गेले बॉस ही बघा बॉस स्कूल बस आहे ना हम दमवलं वेदूने आणि आमचा फंक्शन पण झालाय आता आम्ही घरी जायला निघालो तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला असेच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय कर टाटा विदू टाटा बाय बाय.